छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती ते दाखल होतील आणि मराठवाड्यातील 46 मतदारसंघांचा आढावा राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यातून घेणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावरती आहेत. छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती त्यांचं आगमन होईल आणि त्यानंतर 46 मतदारसंघांचा आढावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे छत्रपती संभाजीनगरातून घेणार आहेत मराठवाड्यातल्या. आगामी काळात सोन्याला आणखी झळाळी मिळणार आहे. इराण इस्रायल युद्धामुळे सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सोनं 85,000 प्रतितोळा होण्याचा अंदाज आहे. शेंगदाणा वगळता सर्वच खाद्यतेलाच्या किमतीत गेल्या एका महिन्याच्या तुलनेत एका लिटरमागे 25 ते 30 रुपयांची मोठी वाढ झाली आहे. त्यात प्रामुख्यानं सोयाबीन, पाम, सरकी, सूर्यफूल इत्यादी तेलांचा समावेश आहे. कांदे, बटाटे आणि टोमॅटो यांच्या किमती वाढल्यामुळे जेवणाच्या खर्चात वाढ झाली आहे. देशांतर्गत मानक संस्था क्रिसिलच्या अहवालानुसार सप्टेंबरमध्ये शाकाहारी भोजनाची घरगुती थाळी 11% महाग झाली आहे. आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 75,182 क्विंटलची आवक झाली. आज कांद्याला कमीत कमी 2,500 रुपयांपासून ते 4,000 रुपयांपर्यंत दर मिळतोय. नंदुरबार बाजारात लाल मिरचीच्या हंगामाला हिरव्या मिरचीच्या वाढलेल्या दरांनी ब्रेक लावलाय. बाजारात हिरवी मिरची थेट 50 रुपये प्रति किलो दरात व्यापारी खरेदी करतायत, त्यामुळे बाजारात लाल मिरचीची आवक कमी झाली आहे. राज्यातील बाजार समितीत सोयाबीनची आवक 61,074 क्विंटल झाली. त्याला सर्वसाधारण दर हा 4,222 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. जालना बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक झाली 18,093 क्विंटल. राज्यातील बाजार समितीत उडदाची आवक 2,706 क्विंटल झाली. त्याला सर्वसाधारण दर हा 6,755 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढल्याची माहिती समोर आली आहे. धकाधकीची जीवनशैली, असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव अशी विविध कारणांमुळे धोका वाढल्याचं इंडियन हार्ट असोसिएशननं म्हटलं. मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी मेगा ब्लॉक घेतला जाईल. मध्य रेल्वेच्या ठाणे कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती ब्लॉक असणार आहे, तर धीम्या मार्गावर 10 ते 15 मिनिटांच्या उशिरानं लोकल धावणार आहेत. गोरेगाव आणि कांदिवली दरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामासाठी 5व्या मार्गिकेवर शनिवारी रात्री 12 वाजल्यापासून रविवारी सकाळी 9 वाजेपर्यंत 9 तासांचा मेजर ब्लॉक घेतला जाणार आहे. गट ब आणि क मधील कर्मचारी भरती प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल. येत्या आठवड्याभरात यासंदर्भात जाहिरात करण्याचं आश्वासन एमपीएससीच्या अध्यक्षांनी दिलंय. पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 5वा हप्ता आज वितरित होणार आहे. पोहरादेवीतल्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमात 3,900 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. तरुणांना रोजगारक्षम बनवण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं पायलट प्रोजेक्ट पीएम इंटर्नशिप योजना सुरू केली. यासाठी 12 ऑक्टोबरपासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. इंटर्नशिप एका वर्षासाठी असेल आणि निवडलेल्या तरुणांना दरमहा 5,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. म्हाडाच्या मुंबई बंडाच्या 2030 घरांच्या सोडतीसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादी गुरुवारी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये 1,00,000 अधिक अर्जदार पात्र ठरले. सोमवारी तब्बल 56 निर्णयांचा धडाका लावणाऱ्या सरकारनं शुक्रवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत 35 निर्णय आणि तब्बल 171 शासन निर्णय घेतले. निर्णय काढताना समाजाच्या विविध घटकातील मतदार राज्याला खुश करण्याचा प्रयत्न झालाय. राज्य सरकारकडून आकारला जाणारा अकृषक कर पूर्णपणे माफ करण्याचा मोठा निर्णय सरकारनं घेतला, त्यामुळे लाखो रहिवाशांना मोठा दिलासा मिळालाय. मच्छीमार बांधवांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. महाराष्ट्र भूजलाशयातील मच्छीमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे. भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेलाय. आरबीआयच्या आकडेवारीनुसार 27 सप्टेंबर 2024 रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा 704.885 अब्ज डॉलरच्या पातळीवरती पोहोचला. बेलापूर ऐरोलीसोबतच ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक विभागानं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर विभागाच्या मतदारसंघातील मतदान केंद्रातील पूर्वतयारीचा आढावा अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी घेतला. यावेळी मतदान केंद्रावरती आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवण्याचे निर्देश जोशींनी दिले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाद्यांच्या खरेदीत वाढ झाली. इच्छुक उमेदवारांकडून भजन मंडळांना वाद्य दिली जात आहेत, त्यामुळे मिरजेतील वाद्यांच्या बाजारात उलाढाल वाढली आहे. राज्यात सर्वत्र नवरात्रीचा उत्साह आहे. मुंबईकर दांडिया रसिकांसाठी आनंदाची बातमी ती म्हणजे जिल्हा प्रशासनानं नवरात्रीच्या शेवटच्या 3 दिवसांसाठी मुंबईत रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी दिली आहे.